फाइल कुठे आहे? मॅम अजून पूर्ण झाली नाहीये, उद्या देतो. व्हॉट डू यू मीन बाय उद्या देतो? नाव आहे रियलाइज. गावात एवढे खून का होतंय आणि त्याचा शोध का लागत नाही? तुम्ही या स्पीडने काम करत राहिला ना तर गावात अजून 3-4 खून होईल आणि तरी आपल्या हाती तो खुनी लागणार नाही. नाही असं नाही होणार. असंच होतंय आणि हे तुमच्यामुळे होतंय. देवी सिंगच्या स्केच मध्ये छेडखानी झालीय याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? हे सगळं आपल्या समोर घडून आलंय आणि तुम्ही काय करताय? झोपा काढताय. ती वरती काय उत्तर देऊ? त्या देवी सिंगच्या स्केच मध्ये छेडखानी झाली ते पण आपल्या पोलीस स्टेशन मध्ये, माझी फाईल गायब झाली हे सांगू त्यांना? सांगू का तुमची कामगिरीवरती त्याचा काय परिणाम होतील तुम्हाला माहिती आहे ना? सॉरी मॅम, पण मला असं वाटतं की आपण डॉक्टरांची चौकशी करायला पाहिजे. वा छान मस्त. अजून मी किती वेळा त्यांची चौकशी करणार? और आप किस बेसिस पे उन पर शक कर रहे हो? गावात त्यांना सगळे देव माणूस म्हणतात आणि मी 4 वेळा त्यांना जाऊन त्रास दिलाय. अजून किती वेळा त्रास देऊ त्यांना मी? या फिर कोई मिल नहीं रहा तो डॉक्टर को पकडो, राइट? पण मॅम त्या बाबांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. ते डॉक्टरांबद्दल उगीच काही का बोलतील? ते मंजूच्या मृत्यूच्या आधी सुद्धा. इन्स्पेक्टर, मौत के पहले और मौत के समय वहां होना इसमें कुछ फरक है कि नहीं? तर काकांसारखे तुम्ही पण दारू पिऊन आलात का? किती वर्ष झाले तुम्हाला सर्व्हिसला? तुम्हाला अजूनही योग्य दिशेने तपासणी करता येत नाहीये. तुम्हाला जमत नसेल ना तर रिझाईन देऊन घरी बसा. यापुढे मला आरोप नाही, पुरावे दाखवा, मगच तुमच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवेन. सरोजे काही म्हणा नाही, म्हणजे तुझ्यासारखी खमकी बाई अख्ख्या गावात जिल्ह्यात तालुक्यात शोधून सापडायची नाही. बघ तू जर का कुस्ती करत असते का नाही, बाल्या बाल्या पैलवानांना पाणी पाजलं असतस तू एका भुकीतच. अरे आता बी मी पाणी पाजल? माझा नादच करू नकस तू. होय तर. अगं पण तुझ्या संग कुस्ती करायला कुठला पैलवान तरी तयार झाला पाहिजे की? मला सांग, तुझ्यासारखी खमकी तुला टप देणारी बाई अख्ख्या गावात शोधून सापडेल का? आहे की कोण आहे? आरती नवीन आलेली मॅडम. काय का बोलू ना, काय बोललीस तू? अगं त्या मॅडमला तुझ्या नकाची सर नाही सर वाजे. खरं बोलतोस काय? खरं तर. आता तुझी शपथ घेतली तर तू मारायची नाहीस, एवढी खमकी आहेस तू. अगं तुझा विषयच लय गंभीर आहे. हे सगळं एवढं सगळं चांगलं करतेस आणि त्या देवासारख्या देव माणसावर डॉक्टरवर कशामुळे खार खातेस तेच काय कळत नाही बघ मला. अरे त्याची लाकडं गेली मसनात, त्याची भरली आडशेरी. अरे त्याचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी काय नाही काहीतरी वाईट घडतच. अगं मा रे हळू क्या, जरा बघून चालत जा किती अंधार आहे. अरे तुला घातलं डबऱ्यात, तुला मला काय दिसतंय वय? अरे काहीतरी लागलं म्हणून मी धडपाडलं इथं. बघ बरं काय. थांब थांब थांब, बघ तुम्ही थांब. सर्वाजे आग कोण आहे बघ की? ही ती म्हातार आहे, आपल्या पुरीला मुंबईवरून शोधायला गावात आलत का नाही तीच आहे ही. बाबा म्हातार बाबा. अगं काय बोलणं झालंय सर्वाजे? अगं म्हातार बेशुद्ध पडले वाटत हित. अरे घे घेऊन चल पाडदिशी वाड्यात. होय होय होय. शिकरे अशा पद्धतीने कसं काम होणार आहे? फाईल यांच्याकडून हलवणार आणि बोलणी आपण खायची. त्या डॉक्टरवर संशय आहे तरी पण ते चौकशी करून देत नाहीये. एवढा का विश्वास आहे डॉक्टरवर? मला डॉक्टरवर जास्तच संशय येत आहे. ते बाबा डॉक्टरांबद्दल काहीतरी बोलत होते, त्याच्या शंका घेत होते, तरी पण मॅम त्याची चौकशी करत नाहीये. मला हे कळत नाहीये की ज्या ज्या ठिकाणी गुन्हे घडत आहेत तिथे डॉक्टर कसं काय हजर असतो. मला वाटतं आपण त्या बाबांना भेटलं पाहिजे, काही ना काही माहिती नक्की मिळणार. होय सर. कुठे भेटतील बाबा? इथं वाड्याच्या भोवती कुठं मिळत असतो तिथं सापडेल तो. चला गाडी काढा. मंगल, अग मंगल, अग पाणी आणखी लवकर. डॉक्टर, ओ डॉक्टर, डॉक्टर. मंगल वाहिनी डॉक्टर काय करत आहेत की? बोला जरा त्यांना. डॉक्टर आत्या,
काय झालं हो बाबांना? आता मला काय माहिती, वाटत बेशुद्ध पडलं होत. बाबा पाणी पाणी. बचाव काय झालं यांना? आवही रस्त्याच्या कड्याला चक्करून पडलं होतं म्हातार बाबा. मला काय सुधारलंच नाही म्हणून मग तुमच्याकडे घेऊन आलो. बघा की बाबा काय होतं तुम्हाला? मी आहे ना, काही होऊ देणार नाही तुम्हाला मी. माझ्या मुलीला सांगा माझी सुख झाली. काय झालं ना? हाव साहेब, हे म्हातार बाबा रस्त्याच्या कड्याला चक्कर येऊन पडलं होतं. मला काय कळलं नाही म्हणून मग मी डॉक्टर साहेबांकडे घेऊन आलो ह्यांना. डॉक्टर माझ्या मुलीला. I'm sorry. बाबा आता या जगात नाही आहेत. काय कोण कुठलं म्हातार बाबा होत कोण असत? पुढच्या पोरीला ना भेटताच गेलं. काय नशीब म्हणायचं विचारायचं. शेवटची इच्छा मी पुरी झाली नाही. सैराट झालं जी. कुठलं रे कुत्रा आलं? सैराट झालं मुडद्या. तुला खातला नेऊन डाबऱ्यात तुला कोणाला कशाचं बुडकेला की असाचं? इथं झालंय काय तुझं चाललंय काय? पहिले तुझं तोंड बंद कर नाही त्या मोरीतल्या बोळात आणून कोंबील बघ तुझ्या तोंडात. आवाजे सकाळ सकाळी गाणं म्हणलं का नाही की दिवस चांगला जातो. अरे तुझ्या आवाजाने दुसऱ्याचा दिवस वाईट जातोय त्याचं काय? तुझ्या परास्त गाणं तरी चांगलं वराडत. अरे काय कळत का नाही तुला? लहान आहेस का? ती बाबा वाड्यात वारले आणि काय चाललंय रे तुझं? ते काय आपल्या घरातले होते वय. कुठलं का असं ना हा जिद्द माणूस गेले ना असं करू नये. पण मम्मी ते कसे काय वारले ग? हा मला बी तीच काय कळना. अर काल परवा पावतर तर चांगला होता आणि असं अचानक कस काय झालं? अग आजी ते बाबाले आजारी होत सारखं दारू प्यायचं ना म्हणून त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम झाला होता. आणि असं बी त्यांना डॉक्टर म्हटलं होतं की ते जास्त दिवस जगणार नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या पोरीला भेटायचं होतं बघ. कुठली पोरगी ग? अग रूपा. म्हणजे माग आपल्याकडे आली होती ती त्या बाबांची पोरगी होती? अग मम्मी आपल्याकडे आली होती ना ती रुपाली ताई आणि ह्यांची पोरगी ती रूपा. उगाच कशाची बी नको संबंध जोडत जाऊ. ह्या
डॉक्टरांचं एक एक सिक्रेट लपिवता लपिवता माझीच वाट लागते. लयच अवघड जायला लागलंय मला हे सिक्रेट लपिवणं. आता हितनं पुढं बोलणं जरा मला ताबा ठेवावं लागणार आहे. सावकाश आलीस वय तू खेळा टोनेसोबत. मॅडम तुम्ही त्या म्हाताऱ्या बाबाबद्दल ऐकलं का हो? खूप वाईट झालं. मी त्यांच्या मुलीला त्यांना भेटू शकले नाही याचा खूप वाईट वाटतंय मला. मला बिलई वाईट वाटतंय. बघा मुलगी असून पण त्यांना बेवारस माणसासारखं मरण आले. कोण म्हणालं? बेवारस नव्हते ते डिंपल. मी होतो ना त्यांचा मुलगा. मी सगळं मुलासारखंच केलं. म्हणाला चटका लावून गेलेत बाबा. डॉक्टर असं म्हणतात ना त्याचं कोणी नाही त्याचा देव असतो. आणि या गावात ज्याचं कोणी नाही ना त्याचं तुम्ही आहात. काकांनी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल ज्यामुळे तुमच्यासारखा देव माणूस शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत होता. आपण क्लिनिकमध्ये बसून बोलूयात का? मायरा तू खेळ मी आलेच. डॉक्टर नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत्यात ते. पण काय? दादा काय लागलं? जा ना इकडनं. हे नाम्या अरे छेडफेड काढलीस काय कुठल्या पाहिजे म्हणून एवढा हाणलाय तुला. ए तुला काय सामान पाहिजे असेल तर बोल नाहीतर निघित ना चाल निघ. अरे निघित थोडं दारू बिरू भेटत नाही जा. हा आणि कधीपासून? कालपासून. लोक अदुगर तरी सांगायचं नाही सोय मला. मी स्टॉक करून ठेवला नसता वय. मला काही ते स्वप्न पडलं होतं का ती सरू आजी येईल आणि इथं गोंधळ घालीन. पोलिसांनी 5,000 माल बी नेलाय आणि 10,000 फाईन मी मारलाय. म्हणजे पोलिसांनी हाणलाय वाटत तुला? पोलिसांनी हाणला असत तर चाललं असत. पण त्या सर्वजीने एवढा बेकार हाणलाय. एवढा तर माझी बायको बी हाणत नाही मला कधी. करायला का त्या सर्वजीचा हात आहे का दगड आहे. तुला वाचवता वाचवता 2 फटकं मला पडलं. काय म्हणलंस? मला वाचवता वाचवत तू मला वाचवित होतास. अरे तुझ्यामुळे मार पडलाय मला. अरे ते जाऊ दे. मी काय म्हणतो तुम्ही दोघं बी थोडी थोडी घ्या म्हणजे दुखणं कमी होईल. आणि मला बी द्या. कुठे ठेवली सांग की मला. एक देऊ कट ठेवून तुला जा म्हणलं ना. चल निक. है इथं परिस्थिती काय आणि ह्यांचं काय चाललंय बजा. ते म्हातार कस काय मेलर नाही म्हणजे एवढ्या लवकर मरल असं वाटलं नव्हतं. दारू तिनंच जीव घेतलाय त्याचा असं वाटलं होतं. रस्त्यात जीव सोडेल पण नाही. वाड्यात जाऊन मरायचं नशिबात लिहिलं होतं बघ त्याच्या. माझ्या हातानं पाणी प्यायलं मात्र पोलिसांचं नाव घेत घेत जीव सोडलाय त्याला. बजा अरे पोलिसांचं लफड माग नको लागायला ना म्हणून त्या दिवशी खोटं बोललो होतो मी. पण मी तुला सांगतो ना बजा ती पोरगी आहे ना त्या म्हाताऱ्याचीच होती. ती वाड्याकडे डॉक्टरांकडे गेली होती बघ. अरे आली असेल की आणि येऊन गेली बी असेल. आता ती कुठे गेली हे आपल्याला कसं कळणार बजा. तुला आठवतंय का त्या दिवशी मी म्हाताऱ्याला म्हणलं होतं की दारू पितोस का? तेव्हा तो नाही म्हणला होता. दारू सोडली असं बी म्हणला होता आणि मरेपर्यंत पिणार नाही हे बी म्हणला होता. त्याच दिवशी कस काय प्यायला असेल ना त्याला कोणीतरी पाजले असेल बघ. अरे असं कसं कोणी पाजले असेल? इथं गावात त्याच्या कोणी ओळखी पालखीचं पण नाही. ज्याने त्याची पोरगी गायब केली असेल की नाही त्यानेच त्याला दारू पाजली असेल. हा त्यानेच पाजली असेल. तू म्हणतोस असं जर का असेल का नाही ना आम्या तुम्हाला फकस्त गावला पाहिजे. नाही त्याला दारूच्या बॅरल मध्ये घालून हाणला का नाही तर बजा बापू नाव नाही लावणार एका फुकीतच. खरं सांगू का
बाबांचा चेहराच डोळ्यासमोरून जात नाहीये. सकाळपासून कशातच मन लागत नाहीये माझं. तुम्ही किती इमोशनल आहात. माझं नशीब खूप वाईट आहे. मी अनोळखी माणसाशी आपलं नातं सोडायला जातो आणि मग असं काहीतरी होऊन बसतं. पुन्हा माझ्या नशिबी दुःखच येतं. मला मान्य मरण कोणाला चुकत नाही, पण हसोबाने अजून काही दिवस जगायला पाहिजे होतं. म्हणजे मला त्यांची सेवा करत आली असती. मला खूप त्रास झालाय हो त्यांच्या जाण्याने. खूप त्रास झालाय. डॉक्टर, काही गोष्टी आपल्या हाती नसतात. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. मलाही खूप वाईट वाटतंय की मी त्यांच्या मुलीला शोधू शकले नाही. पण आता मी गप्प बसणार नाही. काहीही झालं ना तरी मी त्यांच्या मुलीला शोधून काढेल. म्हणजे शोधून काढेल. सर, जय हिंद. जय हिंद. त्या म्हाताऱ्याची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. हे त्याचं सामान. मुंबईचा पत्ता आहे. त्या म्हाताऱ्यापर्यंत पोहोचायला आपल्याला उशीर झाला आहे, पण अजून उशीर करून उपयोग नाही आहे. त्यासाठी आता मलाच मुंबईला जावं लागणार आहे. पण साहेब, देवी सिंग तर इथलाच होता ना, म्हणून तर त्या म्हाताऱ्याची मुलगी इथं आली होती आणि असं त्या म्हाताऱ्याने सांगितलं होतं. नाही, मला तसं वाटत नाही आहे. त्या दोघांचं प्रेम होतं, याचा अर्थ तो तिच्याजवळच कुठेतरी राहत असणार. तो नंतरही इथे आलेला असू शकतो, किंवा मग तिच्यापासून पळ काढण्यासाठी सुद्धा आलेला असू शकतो. कोणती शक्यता नाकारता येत नाहीये. साहेब, तुम्हाला काय वाटतंय, काय घडलं असेल तिच्या बाबतीत? मुलींना फसवून विकतात असं काहीतरी. आत्ताच थांब असं काय सांगता येत नाहीये. तो देवी सिंग एकदा हाती लागला ना, सगळं सत्य बाहेर येईल. त्यासाठी मला मुंबईला जावं लागेल. यावेळेस मॅमला तक्रार करायची संधी देणार नाही. ही केस सॉल्व्ह करूनच मी शांत बसणार आहे. पोनिया, शेंगा फोडून खाल्ल्या तर तुझा हात दिसतील. वैर फोडतो. आजी, ते म्हातार बाबा कसं काय मेलं ग? म्हणजे माणूस असं अचानक मरतोय. अरे, असं अचानक काय होत नसत आणि एकदम काय मरत नाही माणूस. कुठल्या बी गोष्टीला काहीतरी कारण असत. एक ते म्हातार आहे ना, कुणाचं काय ऐकायचं नाही. कुठे बी थंडी वाऱ्याचा हिंडायचं, दारू प्यायचं, म्हणून मी येले ती. अरे मुडद्या, तुझा मुडदा बसवला तुझा. ते म्हातारा रातच मेल आणि तू आता कशाला रगाळा काढतोय. तू बी असच करतीस, कोणाचं बी ऐकत नाहीस. घरटा कुरट्याच इकडे तिकडे हिंडतीस. मम्मी म्हणती चहा पिऊ नका, तरी मी तुझा अर्धा अर्धा चहा पेत असतीस. म्हणजे तू बी आता मरणार आजे. अरे, तुझा मुडदा बसवला तुझा. हा जवा बघा, तो मुडद्या माझ्या मरणावर उठलेला असतोच. अरे, मी जगली तर मुडद्याच्या धुळीत काय धोंडा पडेल वैर. अवात्या, ती डॉक्टरांकडे माग पोरगी आली होती ना, ती त्या बाबांचीच पोरगी आहे असं वाटतंय मला. आता काय खरंय आणि काय खोटे देवालाच माहिती. आता म्हातारा तर मेल, आता कुणाला विचारणार आणि कुणाला सांगणार. ती बी आहे म्हणा. ती पोरगी इथनं कुठे गेली ग? आणि काय झालं असेल तिचं? कायच कळण झालंय, पण डॉक्टर म्हणलं होतं मुंबईला परत गेली म्हणून. मला तर वाटतंय पोलिसांकडे त्या म्हाताऱ्याच्या पोरीचा फोटो नक्कीच असेल. बस
आपल्याकडे एक पुरगी मुंबईस ना आली होती, ते आपण पोलिसांना सांगायला पाहिजेत, नाही तर पोलीस आपल्याला जेलमध्ये टाकतील. या कंपाऊंडरचा ह्यात काहीतरी हात असला पाहिजे. आपण आहे ना पोलिसांना सांगूच.